जो फरारी आहे, जो पळपूट आहे, ही संघटना आणि तो पुत्र सुद्धा हा पळपूट आणि फरारी आहे, एवढंच मी म्हणेन। भाजपचा पोलखोल, शिवसेनेचा डब्बागोल। तुम्ही जर 5 वर्षांमध्ये लोकांची सेवा केलीत त्याचा हिशोब द्या। भारतीय जनता पक्ष जनतेच्या न्यायालयात जाऊन पोलखोलच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षात आणि विशेषतः गेल्या 5 वर्षांमध्ये पैशाचा अपव्यय, अपव्यवहार, भ्रष्टाचार हा मुंबईकरांच्या खिशातून आलेला पैशातून कसा झाला याचा हिशोब मांडते। ज्या वेळेला मुद्द्याला उत्तर मुद्द्याने देता येत नाही त्यावेळेला दगडफेक हा डरपोकपणा करावा लागतो। जे दगडफेक करतायत त्यांना खुलं आव्हान आहे, तारीख तुम्हारी, दिन तुम्हारा, सुबह बोले सुबह, शाम बोले शाम, दगडफेकीचं अभियान तुम्ही आणि आम्ही दोघं मिळून करूया। हिम्मत असेल तर समोरून या, नामर्दासारखं वागू नका। आणि म्हणून चेंबूरमध्ये लपून छपून केलेला नामर्दपणा, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी। 2 आरोपी पकडले आहेत, 3 आरोपी अजून पकडायचे आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे। मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाचं यश आम्हाला बघायचं आहे की 3 आरोपी पकडायला किती वेळ लागतो आहे आणि या सगळ्याच्या मागे कोणी मास्टर माइंड आहे का, बोलविता धनी कोण आहे, कटकारस्थान करणारा कटकरी कोण आहे, याची स्पष्टता आम्हाला झाली पाहिजे। आम्ही मागणी केली आहे, पोलिसांनी सहकार्य करू म्हणून सांगितलं आहे। बरोबरीने जे आरोपी पकडले आहेत किंवा ज्या तिघांवर संशय आहेत ते जर आरोपी असतील तर मुंबईला अशी लोक कोर्टातून उद्या जमानत मिळाल्यानंतर सुद्धा मुंबईत राहणं खतरों से खाली नाही आहे, म्हणून या लोकांना मुंबईतून हद्दपार सुद्धा केलं पाहिजे, ही आम्ही मागणी केली आहे। शांततेने लोकशाही मार्गाने आम्ही हे करतो, विषय इथे संपलेला नाही। दगडफेकीचं उत्तर जर प्रशासकीय कारवाईतना मिळालं नाही तर उद्याला जी परिस्थिती होईल याला ठाकरे सरकार जबाबदार असेल। सर, ज्या संघटनेचे असतील, ज्या घरातले असतील, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आमची भूमिका आहे। उगाच कोणाला अटकावा हे आमचं म्हणणं नाही आहे, पण ज्याने केलंय त्याच्यात हिम्मत असली पाहिजे आपण केलंय म्हणण्याची। जो फरारी आहे, जो पळपूट आहे, ती संघटना आणि तो पुत्र सुद्धा हा पळपूट आणि फरारी आहे, एवढंच मी म्हणेन।